नमस्कार मित्रांनो, मिस्टर आणि मिसेस शेळके ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता जस्ट वाजले संध्याकाळचे 7. सेकंड शिफ्टला गेलो होतो कामाला, तर हापडे करून घरी आलो. यायचं कारण असं आहे की आमच्या कियांशला दसऱ्यानिमित्त कपडे घ्यायची होती, कारण की कियांशकडे नवीन कपडे नाहीच आहे. म्हणून उद्या दसरा आहे हो, आणि दसऱ्याच्या तुम्हाला शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. तर उद्या दसरा आहे, माहीत ना हा ब्लॉग कधी मी टाकेल, तर त्याच्या आधीच तुम्हाला दसऱ्याचा मी शुभेच्छा देतो. हमेशा मी जेव्हा जातो दुकानावरतून तेव्हा कियांश झोपलेला असतो, तर आता मला तो बघून काय रिॲक्शन देईन ते बघूया आपण. चला तर आता आम्ही दुकान बंद करतो आहे, आता कियांशचं रिॲक्शन बघू नक्की कियांश काय रिॲक्शन देतो आहे ते पप्पाला. क्यू ए माझ्या मम्मीला का मारतो रे, माझी आई येते, माझ्या आईला का मारतो, सॉरी बोल आईला, सॉरी बोल, सॉरी बोल. क्यू खूप खुश झालाय पप्पाला बघून. क्यू कुठे जायचं आपल्या कपडे आणाय, आईला म्हणा पैसे दे कपडे आणाय, पैसे दे आईला, म्हण पैसे दे, पैसे दे, म्हण आईला पैसे दे, कपड्यांना पैसे देऊ, आई पैसे देत नाही म्हणून कियांश कोपऱ्यात बसून रुसलाय. आता आई पैसे दे त्याला, आई दे पैसे, दे हातात दे कपडे घेण्यासाठी पैसे मागतोय आईकडं दे. आई आता खुश झाला कियांश, पैसे बघून खुश झाला कियांश. घे ऐकून पैसे घे, कपडे आणायला नवीन. हा थँक्यू बोल आईला, आता थँक्यू बोल आईला. हा चल बाय बाय कर आईला, आता आपला जायचं, चला बाय बाय. आम्ही तयार होऊन निघालोय चकलला क्यूला कपडे आणायला, तर चला क्यू कुठे तर त्याला शोधून घेऊया. क्यू चल आपल्याला जायचं बाबू, आईला बाय कर कपडे घेऊन या, चांगले चांगले कपडे आईला पण कपडे आणतो मी. चल आता आम्ही जातो सकाळला केवढा कपडा आणायला. कपड्याच्या शॉपमध्ये लहान मुलांच्या, तुम्ही बघू शकता की आम्ही बसलाय कपडे बघतोय. आता त्याला कोणते आवडते ती कपडे आणि आम्ही परत शॉपमध्ये खाली उतरलो, कारण की दसरा आहे म्हणून कुर्ती आणि खाली लेंगा घ्यायचा होता पण भेटला नाही. किऊचं बॅड नाही बघू, अजून खूप शॉप आहे इकडे, तिकडे जाऊन शोधूया. दुसऱ्या शॉपमध्ये आम्ही एंटर झालो आहे, तर बघूया इकडे की किऊला भेटतं का नाही कपडे मनासारखी आणि मापाची. फिरल्यानंतर किऊला आमच्या हे हा पॅटर्न आवडला आहे, चैतालीमध्ये भेटला आहे,
चंदाले हे फेमस चाकणमध्ये दुकान आहे. तर चला पॅक करा ह्याला, आता प्रमोशन करतोय. सर आम्हाला डिस्काउंट दिलाच पाहिजे. पण आम्हाला स्पेशल डिस्काउंट द्या. क्यूला कपडे मिळाली चार पाच दुकान फिरल्यानंतर चैतालीमध्ये. आता वाजले 5:30, आज दसरा आहे आणि माझ्या कंपनीचे मित्र त्यांना यायचे गावाला, तर त्यांना चाकणला सोडायचे म्हणून लवकर उठलोय. तर आपण भेटूया नंतर. आणि आता त्यांना घ्यायला चाललो आहे त्यांच्या रूमवरती, त्याच्यानंतर त्यांना सोडवायचं चाकणला. आणि मित्र जिथं राहतो तिथं मी पोचले. मित्राने थोडासा चाय केला होता, बघू शकता ब्लॅक टी, तर पिऊन आम्ही निघतो चाकणला. हा देवा भाई 491 आणि पांडेजी सिटी मारे. पांडेजी आणि देवाबाईला तळेगाव चौकात सोडलंय चाकणच्या. चिवड्याची खूप केस वाढल्यामुळं चिवड्याची केस कापायला आलो होतो तिथे सलून मध्ये. तर बघू आता टूचा लुक, कारण की कपडे तर खूप छान घेतले म्हणून लुक पण त्याचा छानच राहावा. हे 10:30 वाजले, मी गाडी वगैरे धुवून आलो होतो वगैरे, सर्व माझी कामं झाली, तयारी पण झाली आणि आमच्या आता जस्ट आम्ही पूजेला सुरुवात करणार आहे. तर तुम्ही बघा आम्ही कशी पूजा करतो, तशीच तुम्ही पूजा घरी पण करू शकता. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आम्ही पूजा करणार आहे. मग एकच हेतू आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढे सण साजरे करतात, भारतामध्ये पण जेवढे सण साजरे करतात, ते तुम्ही साजरे करावे आणि आपल्या मुलांना त्याच्याविषयी माहिती द्यावी, जेणेकरून आपली परंपरा जपली. Thank you.
फ्रेंड्सला आहे ना, आता संध्याकाळी वाजले 5, तर आंबेटाने ते गार्डन आहे त्या गार्डनमध्ये फिरायला आणले त्यांना, कारण की मुंबईला एकदाच आम्ही त्याला नेलं होतं गार्डनमध्ये, त्याच्यानंतर अजूनपर्यंत त्याला गार्डन नव्हतं माहीत, तर आज मी बोललो की गार्डन इकडे जवळच आहे, जाऊया आपण. तर तुम्ही बघू शकता बाकीचे व्ह्यूज आणि पुढे व्हिडिओमध्ये कळेलच आम्ही किती मस्ती केली आणि किती एन्जॉय केलं. आणि इथं टायमिंग होता 5 ते 7, पण माहीत नाही ह्या लोकांनी आता 6 वाजताच बंद केले, तर त्याच्यामुळे आम्हाला लवकरच घरी जायला लागत आहे. जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचे व्हिडिओ शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि हॅप्पी दसरा. हॅप्पी दसरा सर्वांना, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही घरी चाललोय आता, जेणेकरून आम्ही त्रासच नवीन व्हिडिओ घेऊन येत नाही आणि आम्हाला व्हिडिओ बनायला पण खूप मजा आहे. तर आमचा क्यू आता निसर्गाची मजा घेतात. पण आम्ही गार्डनला गेलतो फिरायला, आम्ही आमचा दसरा खूप छान गेला. आणि हो, आमचा दसरा आहे ना पहिल्यांदाच एवढा छान गेला आमचा क्यूमुळं. आम्ही बैलपोळा पण असाच कधी साजरा नव्हता केला, आमचा क्यूमुळं आम्हाला बैलपोळा पण साजरा करायला भेटला. आणि आता सेकंड टाईम दसरा, तर क्यूमुळं आम्हाला खूप काही शिकायला पण नवीन भेटतं. हा 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 हा, बाबा नाही खरं कर, खरं कर ड्रामे बाज. आणि आमचा क्यू नाही ड्रामे बाज आहे, मोठ्यापण येतोय ना ड्रामा किंग होणार आहे. आणि आमचा क्यू हमेशा ब्लॉग बनवणार आहे आणि खूप मोठा ब्लॉगर बनणार आहे. मी नाही बघ, मी नाही जर ब्लॉगर झालो ना तर आमचा क्यू मोठा ब्लॉगर होणार. चला बाय, यू बाय कर, चला लास्ट बाय. थँक्यू.